वर्षीय स्कूल बस चालक ने सम्यक नाम के छात्र की हत्या करने वाले स्कूल प्रबंधन के खिलाफ कानूनी कार्यवाही करते हुए कैंडल मार्च निकाला। प्रकरणावर शाळेचं म्हणणं आहे की आमचं याच्यामध्ये काही लेना देना नाही, आम्ही याच्यामध्ये दोषी नाही, सगळं ते बस प्रशासन बघते असा शाळेचा आरोप आहे। आणि याच्यामध्ये पोलीस काही आम्हाला काही मदत करत नाहीये आणि शाळा प्रशासन बाकी पालकांना धमकावत आहे की आमची तुमच्या मुलांना फेल करू आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते शाळा प्रशासन धमकावत असल्यामुळे बाकी पेरेंट्स आलेले नाही, त्यांच्या मुलाचं भविष्य बघत त्यांनी इथे येणं कबूल केलं नाही। नाहीतर मागे आमच्याकडे 500 पालक आमच्या सोबत होते, आता हल्ली आमच्या सोबत तेवढे राहिले नाही। शाळा प्रशासन त्यांना नेहमी धमकावत असते। शाळेच्या बसेस होत्या, आम्ही शाळेला फीस पेड करत होतो, बसचं जे काही भाडं असे ते शाळेला आम्ही जमा करत होतो, त्याच्यामुळं ही शाळाच सर्वस्वी जबाबदार आहे असा माझा आरोप आहे।